आताच आपला दिवाळी सण आता सुरू होत आहे आणि ह्या दिवाळीच्या सगळ्या नागरिकांना माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या भारतीय जनता पक्षातर्फे मी सगळ्या बंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा देते. ही दिवाळी आपल्याला सुख समृद्धी भरभराटीची आणि विशेष म्हणजे आरोग्यमय जावो हीच मी शुभेच्छा देते. कारण आपल्याला माहिती आहेत लॉकडाऊनसारख्या आलेल्या काळामध्ये कोरोना आणि आपल्या अनेक बंधू भगिनी आज आपल्यातून गेलेले आहेत. या सगळ्यामध्ये ही दिवाळी साजरी करू नये अशी शासनाकडनं फटाके लावू नये असा आदेश पण आलेला आहे. पण आपण सगळ्यांनी आदेश जर पालन केलं तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला घरामध्ये एक शांती मिळेल. फटाके लावणं हे म्हणजे खरं म्हणजे एक प्रतीकच आहे की आपला कुठलाही आपण सणवार असला की किंवा एखादी मिरवणूक असली किंवा एखादी देवळामध्ये देवळाचं उद्घाटन असेल तर आपण फटाके लावूनच स्वागत करतो. पण ह्यावेळी जर फटाके नाही लावले तर सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे प्रदूषणमुक्त दिवाळी आपण साजरी करूया. पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मास्क लावा, सोशल डिस्टन्स पाळा, खरेदी करताना गर्दी करू नका. कारण आपली काळजी, आपल्या कुटुंबाची काळजी आपणच घेतली पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद आणि दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.